खिचडी घोटाळा प्रकरणी संदीप राऊत यांची चौकशी होणार आहे. संदीप राऊत हे संजय राऊतांचे धाकटे भाऊ आहेत आणि त्यांना सुद्धा चौकशीसाठी बोलावल्याची माहिती समोर येते आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं संदीप राऊत यांना चौकशीसाठी बोलावलंय. सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तर खिचडी घोटाळा प्रकरणी संदीप राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली आहे आणि आज सकाळी चौकशीसाठी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. अगदी थोड्याच वेळामध्ये चौकशीला सुरुवात होईल, त्यामुळे आज या चौकशीमध्ये नेमकं काय होतं ते पाहावं लागणार. मुंबईमध्ये त्यावेळेला शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्या आणि कार्यकर्त्यांना बीएमसीच्या खिचडी आणि प्रकरण नंतर आली. आम्ही सगळ्यांना हजारो लोकांना मोफत खिचडी मोफत पुलाव आम्ही वाटप करत होतो. महापालिका त्यात नंतर आली फार. हे सगळे लोक जे आमच्या गुन्हे दाखल करतायत तेव्हा घरामध्ये तंगड्या वर करून झोपले होते, बाहेर पडायची हिंमत नव्हती. आम्ही डॉक्टर्सना पकडून आणत होतो, नर्सेसना आणत होतो आणि घराघरात चुली बंद होत्या, चुली विझल्या होत्या. तेव्हा आमचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, माझं कुटुंब, माझ्यासारखे असंख्य कुटुंब ही त्या घरात अन्न मिळावं, लहान मुलांना बालकांना वृद्धांना यांच्या नोकऱ्या त्या काळात गमावल्या त्यांना अन्न मिळावं म्हणून हजारो लोकांना आम्ही रोज मोफत अन्न पुरवठा करत होतो. आणि हे कसले आमचे गुन्हे दाखल करतात का, हवं ते करा. तर हवं ते करा, कसले गुन्हे दाखल करता असं ते म्हणतायत. आणि त्याचबरोबर संजय राऊत यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे. कोविड काळामध्ये आम्ही बऱ्याचशा लोकांना खिचडी दिली किंवा जे काही लागत होतं जेवण ते दिलं आणि त्यानंतर महापालिका आली तरी सुद्धा आमच्यावर अशा पद्धतीनं कारवाई केली जाते. आणि तुम्ही त्यावेळेला घरात बसलेला होता, आम्ही सर्व शिवसैनिक लोकांसाठी धावून गेलो होतो असं सुद्धा संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांना आता चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते आहे. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ही चौकशी संदीप राऊतांची होती, त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय. सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे, त्यामुळे आजच्या या चौकशीमध्ये नेमकं काय होणार त्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ही नोटीस पाठवण्यात आली आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्यासोबत फोनलाईनवर सोडले गेले आहेत. चेतन, काय सांगाल, संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना चौकशीसाठी आज बोलावल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच परा, याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना आर्थिक गुन्हे शाखेने हे समन्स बजावलेलं होतं आणि एकंदरीत जो घोटाळा प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे खिचडी वाटपामध्ये साधारणतः 6.5 कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात सुनील कदम उर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे जे राजीव साळुंके आहेत, सुजित पाटकर आहेत आणि फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार आणि कर्मचारी अशा वेगवेगळ्या लोकांवरती या संदर्भातील तपास सुरू आहे. आणि एकंदरीत जे पैशांचे व्यवहार झालेले आहेत त्याच्यामध्ये एक व्यवहार आहे तो सुनील संदीप राऊत यांच्या खात्यावरती झाल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळे या एकंदरीत व्यवहाराची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने संदीप राऊत यांना आज चौकशीला बोलवलं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे संजय राऊत यांची मुलगी तिच्याही खात्यावरती या व्यवहारामध्ये कुठेतरी ट्रान्झॅक्शन दिसून आलेले आहेत. त्यामुळे आता या पुढचा नंबर कदाचित संजय राऊत यांच्या मुलीचा असणार का असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तूर्तास तरी आज नेमकं राऊत यांचे बंधू काय स्टेटमेंट देतात हे पाहावं लागेल. परा निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी. या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.